पार्थ पवारांनी काय ट्विट केलं हे बघितलं नाही. त्यांच्या ट्विटचा अर्थ कोणी कसाही लावू शकतो असं रोहित पवार म्हणाले. सरकार कोणाचंही असं, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास आहे असंही ते म्हणाले. या निकालानंतर त्यांनी फक्त ट्विट केलेलं की सत्य मिळते येते एवढं एवढंच सांगेल. त्यांनी काय ट्विट केलं ते मला अजिबात माहित नाही. शेवटी कोर्टामध्ये गेलेला तो विषय होता, त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने तो निर्णय घेतला आहे. आपल्या बेंचकडे कसं जायचं, पुढे काय निर्णय घ्यायचा हा सरकारचा विषय आहे. त्याच्या आधी आज उद्या सरकार राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षाचं असलं नसलं तरी शेवटपर्यंत मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान हा मला आणि आमच्या विचाराच्या लोकांना राहील. आपल्या आपल्या विचारावरती खरं तर असतं. याचा अर्थ तुम्ही काय करताय हे मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही. तुम्ही एवढंच सांगतो की सुशांतला न्याय पण मिळाला पाहिजे आणि पोलिसांवर, महाराष्ट्र पोलिसांवर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे. कोणाच्याही कुटुंबातल्या कलहात आनंद घेण्याची भाजपची भूमिका नाही. कलह आहे की नाही याच्यावर भाष्य करण्याचंही आमचं काम नाही. पण पार्थ पवार यांनी सत्यमेव जयते जी भूमिका घेतली आहे त्यानंतर आम्ही थेट शिवसेनेला प्रश्न विचारतोय की सत्यमेव जयते ही भूमिका शिवसेना आता तरी घेणार का.